स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर दारमिया शुगरकडूनही एफ आर पी जाहीर सांगलीतील उस्तराची कोंडी फुटलेली आहे मात्र अनेक कारखान्यांकडून अद्यापही एफ आर पी जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संबंधित कारखान्यांवर धडक देण्यात येत आहे दत्त इंडिया संचलित वसंतदा साखर कारखान्यानंतर शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे दालमिया शुगर संचलित देवी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धडक देण्यात आली यावेळी काटा बंद आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र स्वाभिमानीच्या आंदोलनांची दखल घेत दालमिया शुगरकडून स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे एफ आर पी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दालमिया साखर कारखान्यावर सुरू करण्यात आलेलं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली